आदई गावातील रेश्मा सचिन गरुडे या तेहतीस वर्षीय महिलेचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर सापडला होता या महिलेला जबर मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे यावेळी निष्पन्न झाले पनवेल गुन्हे शाखा कक्ष दोनने ने या निर्घुण खुनाचा तपास सुरू करून कोणताही पुरावा नसताना अवघ्या चोवीस तासात खून करणाऱ्या नराधमास अटक केली आहे पनवेल तालुक्यातील आदई गावात राहणाऱ्या तेहतीस वर्षीय रेश्मा सचिन गरुडे या बावीस मे रोजी शतपावली करण्यास जाते म्हणून घराबाहेर पडल्या होत्या मात्र त्या घरी परतल्या नाहीत त्यामुळे तेवीस मेला खांदेश्वर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीचा तपास सुरू असताना रेश्मा गरुडे यांचा मृतदेह आदई गावातील गणू पाटील यांच्या जागेवर बांधकाम सुरू असलेल्या चार मजली इमारतीच्या टेरेसवर सापडला याबाबत अज्ञात इस्मावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती त्या अनुषंगाने पनवेल गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने समांतर तपास सुरू केला तपासादरम्यान या महिलेचा खून आदई गावातील जयंत सुरेश कोळखेकर यांनी केला असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले सदर आरोपी हा मयत महिलेची रिक्षा भाड्याने चालवत होता या दरम्यान त्यांच्यात झालेल्या वैयक्तिक वादातून त्याने हा खून केला असल्याची कबुली चौकशी दरम्यान दिली एकही पुरावा नसताना अवघ्या चोवीस तासात गुन्हे शाखा कक्ष दोनने ने या निर्घुण खुनाचा छडा लावून आरोपीला गजाआड केले आहे दरम्यान आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी खांदेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे